काय गडबड लावली काय गोंधळ लावलाय काय गडबड लावली काय गोंधळ लावला हे बघा मी माझ्या एरियात कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ काही ऐकून घेणार नाही मगाधरला बाहेर नाही तो काय गडबड लावली काय गोंधळ लावलाय मुडद्या तू काय इन्स्पेक्टर साहेब ह्याने माझ्यावर चोरीचा आरोप केलाय म्हणून माझा मूड गेलाय मला मूड द्या मूड द्या मला मूड द्या ते बघ कॉन्फिडेंटली बोललं ना का काय बी पचनी पडत लोकांच्या आपले राजकारणी दुसरं काय करतात तू आता विषयांतर करत बसू नको तुझा कुणावर संशय आहे हा ठीक आहे मिशा पडायच्यात केस सॉल्व्ह करूया मी चोराला मिशान खाली अटक करणार आहे मी चोराला मिसा खाली अटक करणार आहे मिसा रद्द झालाय मोका किंवा पोटा आहे अजून ठीक आहे मोका साधून पोटा खालीच अटक करतो पण तुम्ही न बोलवता कसे काय आलात आम्हाला आमची प्रतिमा सुधारायची आहे हल्ली आम्ही न बोलवताच जातो आणि बोलवतात तिथं जात नाही तर हिने चोरी केली आहे असा तुमचा संशय आहे तुम्हाला कसं कळलं इथे चोरीच झाली ते अहो मगाशी येऊन नाही का गेलो मी मगाशी तुम्ही येऊन गेलात आता मरमुड द्या आता मरमुड द्या जवाब द्या असं म्हणायचं होतं मला मरमुडदे नाव आहे त्यांचं पोलीस इन्स्पेक्टर मरमुडदे लेकिन नेमप्लेट वर तो इन्स्पेक्टर एम आर पाटील लिखा आहे ते मर मुर्देच इंग्लिश स्पेलिंग आहे एम आर मुर्दे पाटील पटलं तिला बोललो ना तुला कॉन्फिडेंटली बोल काय बी बोल एम आर पाटील इथले इन्स्पेक्टर आहेत त्यांचे कपडे तुमच्या अंगावर कसे इन्स्पेक्टर पाटील पोलीस स्टेशनात कपडे काढून पीत बसले होते अचानक कमिशनरची धाड पडली इन्स्पेक्टर पाटील सस्पेंड माझी अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट इंग्लिश बोलता सला हाय माय त्यामुळे पाटलांचे कपडे घालून मला इथे यावं लागलं बरं मला सांगा हिला चोरी करताना कोणी पाहिलंय कोणीच नाही मग तुम्ही कशावर ना म्हणता की हिने चोरी केली म्हणून हा पण त्याच्यावर हे सिद्ध होत नाही की तो हार तिने चोरला म्हणून दुसऱ्या कोणीतरी चोरून तिच्या पाऊच मध्ये ठेवलेला असू शकतो काय अय्या मला पण हेच वाटत दोन ग्रेट माणसं सारखाच विचार करतात असं म्हणतात आपलं जमेल असं दिसतंय काय नाव काय म्हणालात आपलं गौरी गौरी भीषम के बात है के बात है काय गोड नाव आहे गौरी काहीतरी पडलं वरन शिशी तुम्ही सगळ्यांच्या सामानाची झडती घेतलीत नाही का कारण नेकलेस हिच्या पाऊच मध्ये सापडल्यावर उरलेल्यांच्या सामानाची झडती घेण्यात पॉइंटच नव्हता हा आणि तिनेच काढून दाखवला तो इथेच इथेच तर मेक आहे तिला जर तो हार चोरायचा असता तर तो तिने पाऊच मधून बाहेर काढून दाखवलाच नसता काय हार रे मग सॉलिड आहात तुम्ही तुम्ही ना पोलिसात जायला हवं होत तिने ओळखलं की काय मला अरे नाही रे ते टाळभेकर आहे टाळभेकर आता मला उरलेल्या सामानांची झडती घ्यायची आहे उरलेल्या मुलींच्या सामानांची झडती घ्यायची आहे पण त्यातून काय निष्पन्न होणार आहे आता त्यातून काहीही सुगावा लागू शकतो मैं अंग्रेजों के जमाने से इंग्रजीत नापास होणारा इन्स्पेक्टर आहे तेव्हा पहिली तेव्हा पहिली झडती तुझीच तिची नग झडती म्हणलं की ती फीट येऊन पडते दुसऱ्याला पण पाडा मेरा ही नेकलेस खो गया है मिस्टर किरण तर मिस किरण तुमची बॅग दाखवा देखा कैसा एक रपाटा लगा के दिया ये कैसे घबरा गया मैं तुम्ही तिकडे लांब जाऊ नका रहा मला भीती वाटते ना कसली आहे ती आणि हे काय हा हत्ती पाय कशाला ठेवलाय बॅगेत तो हत्ती पाय नाहीये बॉक्सिंग ग्लोव्ह हातात घ्या
घालायचा. अरे पण तो माझ्या पायाच्या मापाचा आहे ना. बात करता तू वेड्यासारखी. अरे चा जादूच झाली. दंगूच्या हातातला हार याच्यात कसा काला बरे. नाही तो वेगळा आहे. माझ्या हातातला हा हित आहे. मारा तो दो नेकलेस. ही धावली हावरी. हे बघ यातला एक हार तुझा आहे, दुसरा नकली आहे. तुझा कुठला ते तो ओळख. नीट बघ. अगं एक काय ते ठरव. तुझा असा शिवसैनिक का झालाय. नेकलेस मॅडम. मॅडम फैसला झालेला आहे. हातात घातले ना तुम्ही. त्यांना तोल जातोय तुमचा. काढून ठेवा. काढून ठेवा तुम्ही. तोल गेला. गेला तिकडं नका. तिकडं नका. इकडं इकडं. ते हातातलं काढून ठेवा. म्हणजे मग तोल जाणार. काढून स्टॅच्यू. बस मॅडम. मॅडम मी नाही चोरला तो हार. मग तो तुझ्या बॅगेत आणि तो सुद्धा बॉक्सिंग ग्लोव्ह मध्ये कसा काय गेला. मॅडम मला खरंच नाही माहित. जसं मला माहित नाही का हा हार माझ्या पाऊच मध्ये आला कसा. तो मी ठेवला होता का रात्री. हो लेकिन क्यों. कारण गंगूने मला मारल्याचा बदला घ्यायचा होता मला. मॅडम मॅडम आता तुम्हीच ठरवा हिचं काय करायचं ते. आता हिला काय शिक्षा द्यायची ते गंगूच ठरवेल. आय एम सॉरी गंगू. मुझे माफ करना. मैं क्या कुछ नहीं बोली तुम्हें. क्या कुछ नहीं बोली तू. मला वाटलंच होत गंगू असं काही करणार नाही म्हणून. हो आय वॉज ऑल्सो कॉन्फिडेंट. मला तर तुम्हाला सांगते माझ्या आहे. तू काय बोलू नको. घबरा बाई एकदम घबरा. दे हात म्हणजे ते इकडं जरा. मला नको मारू. मी काय नाही बोलत आहे. तुला नाही मारत आहे मी. आय आय ग हात मजा कसला. हाड मजा आहे हा. आता कुणाची मजायला लावतीस. गंगू सॉरी. मी पुन्हा नाही करणार असं. मला राग नाही आला. फक्त वाईट वाटलं तू असा मागणं वार केलास ना म्हणून. परत नाही करायचं असं. नाही करणार ना नक्की. चल माफ केलं तुला. ये पोरीनो एक डाव माफी दिली तिला. चला अँड गर्ल्स आता मला सुद्धा माफ करा. कारण मी खरा इन्स्पेक्टर नसून. शू म्हणजे